त्यांना जर तुम्ही मुख्यमंत्री करणार असाल तर आम्हाला ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणं कठीण. तेव्हा आम्ही त्यांना समजवलं की एकदा जे ज्युनियर नाहीये परिस्थिती राजकारणामध्ये आहेत तर तेव्हा तो निर्णय व्हायचा होता मुख्यमंत्री पदाचा की अनेक वर्ष राजकारणात आहे तर तसे ज्युनियर नाही आहेत. पण तेव्हा त्याची ती अट होती की आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही असं करत. एकनाथ शिंदे डाऊटफुल आहेत ते त्यांचेच आमदार. ती जी मानसिक अवस्था आहे अस्वस्थता आहे निराश आहे त्याची स्पष्ट होतं की एकनाथ शिंदेची त्यांच्यावर डाऊट आहे. अजितदादा पवार आल्यामुळे हे मुख्यमंत्री असतील की नाही याचा सगळ्याचा डाऊट आहे. म्हणजे डाऊटफुल आहे आणि अशा डाऊटफुल सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राज्य सुरू आहे. कठीण आहे या राज्याचं असं चित्र. ह्या प्रोटोकॉलच्या विषयावर तुम्ही बोलणार तुम्ही त्या सरकारमधला माणूस त्याच्यावर त्यांचे लोक बोलतील. प्रत्येक विषयावर आम्ही बोललंच पाहिजे असं नाही. बघा शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा भारतीय जनता पक्षानं हाच खेळ केला होता. और भाषा मजा दे चलो बघा आम्हाला त्यात आम्हाला त्याच्यामध्ये काही पडायची गरज नाहीये. हे आपापसात लढून जीर्ण आणि शीर्ण होतील. आम्ही काल शरद पवार साहेबांशी आमची मीटिंग झाली. उद्धव साहेबांशी त्यांच्याशी चर्चा झाली काल दूरध्वनीवरती. महाविकास आघाडी अत्यंत मजबूतीनं पुढे झाली. काल माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे प्रमुख नेते नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात हे सुद्धा काल पवार साहेबांना येऊन वायबी चव्हाण प्रतिष्ठानच्या पटात भेटले. त्याच्यामुळे महाविकास आघाडीविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण त्यांचा आपत आहे. बात ऐसी है कि एक फ्रेज है एक दो हाफ आप मजाक में ले लेते हैं लेकिन हमारे यहाँ दो हाफ है तो डेपुटी है और एक फुल नहीं है वो भी डाउटफुल है. मुख्यमंत्री तो कभी भी जा सकते जिस तरह से अजीत पवार को लाया गया है कोई जरूरत नहीं. पूरा बहुमत उनके पास था 170 तक उनकी फिक्र हो गई थी बहुमत. फिर भी अजीत पवार जैसे सीनियर नेता को उनके साथ एमएलए भी उनको लाकर शिंदे गुट के सामने चैलेंज था उनका बार्गेन पावर खत्म कर आने वाले दिनों में मुख्यमंत्री बदल सकता. मैं आपको बोल रहा हूँ क्या मतलब मुख्यमंत्री डाउटफुल तो हाफ एक डाउटफुल जो हाफ ये सिनेमा महाराष्ट्र में चल रहा. शरद पवार उत्साह आत्मविश्वास पाहून मला आता सुद्धा वेगळा ऊर्जा मिळाली. पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र दौरे करतायत फिरतायत जातायत लोकांना भेटतात की काल बराच वेळ ते पाहत होते त्यांच्यासोबत. नक्कीच या सगळ्या घडामोडी जरी माझ्या भारतीय जनता पक्ष घेत असला तरी उद्धव ठाकरे माननीय शरद पवार काँग्रेसचे सगळे नेते राहुल गांधी सजव महाराष्ट्रात फिरायला लागतील तेव्हा ही मजा त्यांची झाल्या. चलो धन्यवाद. म्हणजे कहा ना की उनका मैं आत्मविश्वास और ऊर्जा देख रहा था और बहुत ही मुझे भी लगा की पवार साहब जो नेता है अब जब महाराष्ट्र में जाएंगे लोगों के पास तो उनको जो रिस्पॉन्स मिलेगा उद्धव ठाकरे साहब को भी नई प्रतिसाद है और साहब को है राहुल गांधी आएंगे उनको मिलेंगे. Oh,